आणि एकूणच आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, आता आपण बघतोय की विखे पाटील यांनी चक्कपणे आता उघडपणे काँग्रेसवरती टीका केली. इतके दिवस ते शांत होते, मात्र आता उघड उघडपणे त्यांनी टीका केलेली आहे. काय नेमकी कारण आता ह्या निमित्ताने समोर येत आहेत? नगर जिल्ह्यामध्ये दोन गट हे काँग्रेसमध्ये काम करत असतात, ज्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि दुसरा गट म्हणजे राधाकृष्ण विखे यांचा आहे. राधाकृष्ण विखे यांनी दक्षिणेतली म्हणजे नगर दक्षिणमध्ये आपल्या मुलाला उभं करून या ठिकाणी तिथली स्वारी आता या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघ 29 तारखेला तिथलं मतदान आहे, त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातलं राजकारण जे आहे ते आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विखे पाटील आता या ठिकाणी सक्रिय झाले आहेत आणि एकूणच जी काही काँग्रेसमधली गटबाजी आहे त्याला उत्तर देताना आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपल्या समर्थकांसोबत चर्चा करताना विखे पाटलांनी ही जी काही वक्तव्य केली आहेत ती एकूण काँग्रेस विरोधी आहे असं म्हटलं जात आहे. आज अशोक चव्हाण हे या ठिकाणी सभा घेणार आहेत, उद्या राहुल गांधी हे संगमनेरमध्ये सभा घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विखे पाटील जे काही आक्रमक झाले आहेत त्यामुळे त्याला खूप महत्त्व आलेलं आहे. विखे पाटलांनी आज याबाबत काहीतरी निर्णय घेणार किंवा निर्णायक भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज आणि उद्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षनेते कुठल्या पक्षात असतील, त्यांची काय भूमिका असेल, गेल्या अनेक 2-3 महिन्यांपासून चाललेलं हे वादळ आहे त्याविषयीची स्पष्टता आज या ठिकाणी होणार आहे. अगदी योगेश, अजून एक ह्या निमित्ताने प्रश्न, तो म्हणजे अब्दुल सत्तार यांना उघडपणे भाषणाच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून चव्हाणांनी बाजूला सारलं पक्षातून, आता विखे पाटलांचं देखील असंच होणार का? एकूणच तशी परिस्थिती आहे म्हणूनच विखे पाटलांनी कदाचित आक्रमक भूमिका घेतली असावी. राहुल गांधींची सभा एक अचानकपणे संगमनेरला होणं आणि त्याचबरोबर अशोक चव्हाणांची आज या ठिकाणी सभा असणं, या दोघांच्या व्यासपीठावर जाताना काहीतरी एक भूमिका घ्यावी लागणार होती. आत्तापर्यंत एक सुवर्णमध्य साधत विखेंनी आपलं काम निभावून नेलं. सुजय विखेंचं मतदानही या ठिकाणी पूर्ण झालंय, मात्र आता शिर्डीतली निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार लोखंडे याला निवडून देण्यासाठी, याला विजयी करण्यासाठीची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते. विखे ज्यांच्याकडे भूमिका घेतील तो उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे, त्यामुळे इथलं राजकारण रंगलंय. त्यामुळे येत्या काळात असंही होऊ शकतं की व्यासपीठावरून त्यांची हकालपट्टी होऊ शकते म्हणून ते स्वतःहून आज निर्णय या बाबतीत घेऊ शकतात. अगदी अगदी धन्यवाद योगेश या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा शिर्डीचे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना देखील याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत, नेमकी काय भूमिका आता विखे पाटील घेऊ शकतात, कारण की बैठकांचं सत्र आता सुरू आहे? पुन्हा श्रीरामपुरात ससाने समर्थक जे आहेत समर्थक यांची एक पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत आज भूमिका घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे. काल राधाकृष्ण विखेंनी जयंत ससाण्यांचे जे पुत्र आहेत ज्यांना बाळासाहेब थोरात थ्रू काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष करण्यात आले आहे ते काल नव्हते. ते काल असले असते तर कालच निर्णय घेतलं असता असं जाहीर केलं होतं. आज जयंत ससाण्यांचे पुत्रांचे करण ससाने यांची विखे पाटील भेट घेतील. इव्हन त्यांची भेटही झालेली आहे. दुसरीकडे लोखंडेंची त्यांची भेट झालेली आहे. आजचा जो मेळावा होणार आहे तो ठराविक कार्यकर्त्यांचा जरी असला तरी ह्या मेळाव्यात करण ससाण्यांना राहुल गांधींच्या सभेच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. आणि असं जर झालं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये मोठी दुफाळी तयार होणार आहे. त्यात उद्या राहुल गांधींची सभा आहे, संध्याकाळी अशोक चव्हाण यांची सभा आहे. एकंदरीत जर बघितलं तर आज जिल्ह्यात काँग्रेसच्या मोठ्या घडामोडी घडण्याची. अगदी अगदी, ह्या सर्व घडामोडींवरती तुमची अशीच नजर असू दे. या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. आणि आपण बघतोय की विखे पाटलांनी आता काँग्रेस विरोधी वक्तव्य केलेले, प्रथमच अशा पद्धतीनं त्यांनी काँग्रेस विरोधी वक्तव्य केलेले, कुठेतरी नाराज आहे. आणि नेमकी काय भूमिका आता खरं तर विखे पाटील घेणार ह्याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.